पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या आवारात वंदे मातरम जनरल कामगार संघटनेच्या वतीने रिक्षा आणि टॅक्सी संघटनेचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. पनवेलच्या आजूबाजूच्या परिसरात गेल्या 10 ते 15 वर्षात मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण वाढले आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून पनवेल आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये लोक नव्याने राहायला आली आहेत, परंतु ते काम धंद्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि इतर ठिकाणी जात असतात. त्यांना आपल्या घरापासून कामधंद्याच्या ठिकाणापर्यंत सुरक्षितपणे आपण सारी मंडळी दररोज पोहोचवत असता. हे सगळं करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या समस्यांना दररोज सामोरे जावे लागत असते आणि अशा समस्या सोडवण्यासाठी व्यासपीठावर बसलेली सारी मंडळी आणि मी आमदार प्रशांत ठाकूर म्हणून आपल्या पाठीशी नेहमी उभा राहीन, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मेळाव्यादरम्यान केले. या मेळाव्याला गोव्याचे प्रदेश सरचिटणीस आमदार दयानंद सोपटे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, उत्तर रायगड भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस नितीन पाटील, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, अजय बहिरा, भाजपचे उपाध्यक्ष सुनील घरत, राजेंद्र पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, महाराष्ट्र प्रदेश कामगार मोर्चाचे सचिव संजय भगत, अनुसूचित जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, माजी नगराध्यक्ष मदन कोळी, कोकण विभागीय कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष शैलेश पाटील, वंदे मातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, वंदे मातरम रिक्षा संघटनेचे सरचिटणीस मोतीलाल कोळी, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सचिव रवींद्र कोरडे यांच्यासह या मेळाव्याला रिक्षा आणि टॅक्सी चालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी या मेळाव्याचे आयोजन पनवेल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनीही आपली मनोगते व्यक्त केली. मी सगळ्यात आधी आपण सारी मंडळी आजच्या रविवारच्या दिवशी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलात, मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. माझ्या नजरेसमोर इथं फुलांचा सडा हा पसरलेला आहे आणि आतमध्ये येताना आम्हा सर्वांचं तुम्ही जे फुलांनी स्वागत केलं ते माझ्यासाठी एक अतिशय अविस्मरणीय अशा पद्धतीचा प्रसंग आहे आणि त्याला तुम्ही सर्वांनी मिळून हा प्रसंग त्या ठिकाणी अस्तित्वात आला मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. या पनवेल आणि परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण गेल्या 10-15 वर्षामध्ये होत चाललेलं आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं देशभरातून, राज्यभरातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक राहायला आलेली आहे. अशा वेळेला या सगळ्या लोकांना इथे राहत असले तरी कामधंदा त्यांचा नव्या मुंबईत आहे, पनवेल तालुक्यात आहे, पुढे त्यांचा कामधंदा MIDC मध्ये पाताळगंगाला असेल, तळोजाला असेल, मुंबईला ही सारी मंडळी ट्रेननी जात असतात, बसनी जात असतात. या सगळ्या मंडळींना आपापल्या घरापासून ते आपल्या कामाच्या ठिकाणी जाईपर्यंत रोजची सोबत करणारे तुम्ही सारी मंडळी आहात. जी मंडळी देशभरामधून आपलं स्वतःचं एक स्वप्न घेऊन आलेली आहेत, ते स्वप्न सगळ्यात आधी ते कोणाशी बोलत असतील, दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी ते कोणाला सांगत असतील, तर ते तुम्हाला सांगतात आणि तुमच्या माध्यमातून त्यांना एक मोठी ताकद त्यांच्या दिवसाच्या या सर्व प्रवासामध्ये तुमच्या माध्यमातून मिळत असते. खरं तर आपल्या सगळ्यांचं जीवन इथे बसलेले आहात कष्टाचं जीवन आहे एका अर्थाने. खरं तर बऱ्याच वेळेला आपल्यापैकी अनेक जण कुठल्या तरी कंपनीमध्ये कामाला होते आणि मग कंपनी नोकरी सुटली, मग एखाद्यानं गावातल्या आपल्या सहकार्यांनी रिक्षा चालवायला घेतली, मापणी रिक्षा चालवायला घेतली. अनेक जण मी या ठिकाणी पाहतो की 12-12, 14-14 तास रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करत असतात आणि या कुटुंबाला वाढलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे, त्यांचं शिक्षण झालं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळेजण सातत्यानं जे जे कष्ट उपसायला हवेत ते सगळे कष्ट उपसत असतात आणि म्हणून मग अशा वेळेला आपल्याला रस्त्यावरती येणाऱ्या अडचणी आहेत, मग त्या पोलिसांच्या असतील, त्या ट्रॅफिक पोलिसांच्या असतील, RTO च्या असतील, अन्य कोणाच्या असतील, महापालिकेकडे नाका मागणं असू द्या, ग्रामीण भागामध्ये नाका मागणं असू द्या, या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला
अपेक्षित न्याय मिळवून देण्यासाठी जितेंद्र घरत आहेत, रवी नाईक आहेत, त्याबरोबर मोतीलाल कोळी किंवा आमचे सर्व सहकारी हे आपल्या सर्वांच्या बरोबरीनं गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्यानं उभे राहिलेले आहेत. आणि याचा मला मनापासून अभिमान आहे की या सगळ्यांच्यामुळं त्या ठिकाणी आपली संघटना ही अधिकाधिक मजबूत होत चाललेली आहे. मित्र आपण सगळेजण जे या ठिकाणी बसलाय आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अन्य रिक्षा संघटनांसारख्या आपल्या रिक्षा संघटना या कमर्शियल झालेल्या नाहीत. म्हणजे रिक्षा संघटनांकडून वर्ष वर्षभर पैसे वसूल करत राहायचे, त्याच्यातून कार्यक्रम करायचे आणि त्याच्यातून स्वतःला मोठेपणा मिळवायचा असं काम रवी नाईक स्वतः करत नाहीत आणि आमचे संघटनेचे अन्य पदाधिकारी देखील कोणी करत नाही. त्याचा मला मनापासून अभिमान आहे की तुमच्यामध्ये राहून काम करणारे सहकारी तुम्हाला नेते म्हणून मिळालेले आहेत. तर म्हणजे इथं बसता बसता ज्या पद्धतीने निवेदन वेगवेगळे आपले लीडर जे आहेत त्यांची जे भाषण ऐकले आणि त्याचबरोबर मला वाटतं गेले 23 दिवस या पनवेल मतदारसंघात मी फिरतोय. या पनवेल मतदारसंघात 5 मंडळ आहे. या 5 मंडळामध्ये मग ते आपले पनवेल शहर असो, पनवेल ग्रामीण असो, कामोठे असो, खारघर असो, असे वेगवेगळे 5 मंडळात आणि 5 मंडळामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या आपल्या समाजाचे लीडर, वेगवेगळ्या संस्थेचे आपले पदाधिकारी ज्यांना भेटतोय. पण एकच आनंदाची बातमी कानावर येते की आमदार कसा असावा. तर आमदार ज्या पद्धतीने तुमचे आमदार प्रशांतदा ठाकूर काम करतायत गेले 3 टर्म म्हणजे 2009, 2014, 2019 हे गेली 15 वर्ष सतत या मतदारसंघासाठी आणि या मतदारसंघाच्या तुमच्यासारख्या गोरगरीब जनतेसाठी ज्या ज्या वेळी तुम्ही त्यांना बोलावता तुमचे प्रत्यक्ष ते वेळ काढून येतात, तुमच्यासोबत बसतात, तुमचे काय अडीअडचणी असं आहेत त्या समजून घेतात आणि समजून घेतल्यानंतर घरी जाऊन बसत नाही किंवा झोपत नाही पण ते सोडवण्याचाही प्रयत्न करतात आणि सोडवतात. बरं वाटलं ऐकून की या आपले तुम्ही जे माझे बंधू रिक्षावाले आणि टॅक्सीवाले जे आहेत ते तुम्ही तुमचं काम करता असताना अहोरात्र काम करतात, जनतेची सेवा करतात. रात्री 12 वाजता सुद्धा एखादा जर व्यक्ती आजारी पडला त्याला हॉस्पिटलला द्यायचा आहे तरी सुद्धा त्या 12 वाजले रात्रीचे किंवा 1 वाजले तुम्ही उठतात आणि त्याला मदत करतात. बंधनो अशाच प्रकारची सेवा आता तुम्हाला खरंच उपस्थितून कळत आहे. थोडीशी कमी जरी असली जर ज्या पद्धतीने हा वेळ म्हणजे अशा या वेळी तुम्ही उपस्थिती लावली, तुम्ही ठरवलेलं आहे नक्कीच की प्रशांत दादांना यावेळी म्हणजे 2014 13,000 मताचे लीड, 2019 मध्ये 93,000 लीड, यावेळी लीड मनात ठरवा, बोलू नका. म्हणजे जास्तीत जास्त मताधिकारी मग ती 1 लाख असू दे, 1.25 लाख असू दे, 1.5 लाख असू दे, पण मनात आकडा तुम्ही फिक्स करू नका. एक एक मत कसं जमवता येईल, कारण बरं वाटलं आपले तुमच्या असोसिएशनचे अध्यक्ष ज्यांनी म्हटलं की आपली रिक्षा असो किंवा टॅक्सी असो ज्यांना तुम्ही सर्व्हिस देता त्या रिक्षामध्ये बसू देत किंवा टॅक्सीमध्ये बसू देत जे पॅसेंजर म्हणून बसतात, उरलेले जे 18 दिवस आपल्या हातात आहे त्या 18 दिवसात फक्त त्यांना सांगा तर म्हटलं की आपले स्टिकर पण दादाचं लागणार आहे. नक्कीच त्यांना शाश्वती आणि खात्री असेल. आपण म्हणजे स्टिकरवरून ते समजू शकतात की हा माणूस प्रशांत दादाचा आहे. आपल्याला त्या रिक्षामध्ये बसायला किंवा टॅक्सीमध्ये बसायला कुठली म्हणजे भिण्याची गरज नाही असा विश्वास तुमच्यावर त्यांच्यामुळे दाखवतील आणि नक्कीच ते काम तुम्ही करणार. कारण आजपर्यंत 50 नाके त्याबरोबर पोलिसीचे चलन असू दे, RTO असो, काहीतरी असू दे, तुमचा तो डिव्हाइस ज्याला 10,000 मोजणार होत मोजावे लागत होते हे सगळ्या तुमच्या अडीअडचणी त्यांनी दूर केल्यात हे तुम्हीच बोलून दाखवलं. मित्रांनो आपल्याला फक्त राहिलेले 18 दिवस द्यायचे आहेत आणि आपल्याला किती वर्ष घ्यायचे त्यांच्याकडून 5 वर्ष. 5 वर्ष त्यांनी दाखवून दिलं गेली 15 वर्ष तुम्हाला देत आहेत. पुढे पुढे ते स्वतः नाही जात, तुम्हाला पुढे पुढे नेत आहेत आणि याच्या पुढेही तुम्हाला जर न्यायचं असेल तर मी तुम्हाला मी मुद्दा मला आपले जे लीडर आहेत गोव्याचे
मुद्दाम इथं या पनवेल मतदार संघात पाठवत आहे. गेले 23 दिवस मी इथं आहे. इलेक्शन म्हणजे मतदानापर्यंत मी इथं असणार आहे. ते तुम्हाला कळकळीची एकच विनंती करतो, एक एक मत महत्त्वाचं आहे, एक एक मत. तर मित्रांनो, हा जो मेळावा आपण आयोजित केलेला आहे, आमदार साहेबांच्या समर्थनात आपण आयोजित केला आहे. गेले अनेक दिवस सातत्यानं, अनेक वर्ष, 12 महिने आपण ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, प्रत्येक वेळा टॅक्सी संघटना असेल, रिक्षा संघटनेच्या ज्या ज्या समस्या आहेत, त्या समस्या आपण सोडवण्यासाठी ज्यांच्याकडे सातत्यानं जातो, ते म्हणजे सन्माननीय आपले आमदार प्रशांतदादा. आणि ते आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. चौथ्यांदा ते आज आमदार होणार तर आहेतच आहेत, परंतु आपल्याला जास्तीत जास्त मताने त्यांना आमदार करायचं आहे. आणि म्हणून या आमदार साहेबांसाठी किती सांगावं तेवढं कमी आहे. किती कामं सांगता आम्हाला सांगायला इतका वेळ अपुरा पडेल, परंतु आज आपण प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये आपण जात असाल, विकासाची गंगा आणणारे आमचे आमदार प्रशांतदादा आहेत. आज आपण पाहता प्रत्येक भागामध्ये रस्त्यांची कामं निघाली आहेत, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो विकासाची कामं आहेत, ती प्रत्येक आमदार साहेबांच्यामुळे होत आहेत. आज आपण आदिवासी भागामध्ये जातो, आपण पहिल्यांदा रस्ते नव्हते, पण आज सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक आदिवासी वाड्या म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत आपण कुठे गेलो तरी आज डांबरीकरण आपल्याला झालं दिसतं. पनवेलचा चेहरा मोहरा सन्माननीय आमदार साहेबांनी पूर्ण बदललेला आहे. आज महानगरपालिकेच्या माध्यमातून खऱ्या तर महानगरपालिकेची जनगस्ती आहे. या महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामं, अनेक विकास गंगा या पनवेलमध्ये आज त्यांनी आणलेली आहे. आपण पाहतो ही प्रशस्त नाट्यगृह आज आपल्या आपल्या पनवेलला आहे, आपला बहुमाल आहे. आंबेडकर भवन असेल, प्रशस्त आंबेडकर भवन इथं उभारलेलं आहे. वडाळ तलाव, मित्रांनो तुम्ही जा बघा वडाळ तलाव, त्याच्यामुळे पनवेलचे नाव आज संपूर्णपणे घेतात. इतकं सुंदर सौंदर्यीकरण ते वडाळ तलावचं केलेलं आहे. पनवेलमध्ये रस्ते विरोधक म्हणतात काय रस्ते काय, अरे बघायला या, बघून घ्या, कुठे विरोध करताय तुम्ही? विरोधाला विरोध करण्याचं काम तुमचं आहे. परंतु आमदार साहेबांनी सातत्याने विकासाची गंगा या भागामध्ये आणलेली आहे. आणि असा आपला नेता आपल्या संघटनेचा नेता आहे, त्याच्यामुळे आपण आज इथे एकत्र आहोत. आजच्या वंदे मातरम रिक्षा टॅक्सी संघटनेच्या वतीने आयोजित मेळाव्याला आवर्जून आमच्या शिवसेनी मित्र शिवसेनी रिक्षा चालक मालक सेनेला सुद्धा आमंत्रण दिलं. त्याबद्दल वंदे मातरम रिक्षा चालक सेनेचं मी आभार मानतो. साहेब, गेली अनेक वर्ष नवीन पनवेलमध्ये शिवसेनी मित्र मंडळ आणि शिवसेनी रिक्षा चालक मालक सेना ही कार्यरत आहे. आमच्या नवीन पनवेल सुद्धा आम्ही बाहेर कुठे लक्ष दिलेलं नाही. आमचे 23 नाके रजिस्टर आहे, बाकी लोकांचे नाके रजिस्टर केले नाही. आमची आरटीओची परमिशन, नगरपालिकेची परमिशन, ट्रॅफिक पोलिसांची परमिशन, पोलिसांची परमिशन अशी रजिस्टर करून घेतलेले 23 नाके आहेत. सभासदजवळ 700-750 सभासद असतील. त्याचप्रमाणे मी आदरणीय गणेश नाईक साहेबांच्या श्रमिक सेनेच्या युनियनचं सुद्धा झोनल सेक्रेटरी म्हणजे पातळांगा झोनल सेक्रेटरी काम करत होतो. मी आहे त्यांच्या बरोबरच. आता आमच्याकडे युनियन कमी आहेत, पण एकच सांगतो आठवण म्हणून, ज्यावेळेला रिलायन्स कंपनीत गणेश नाईक साहेबांची युनियन होती, त्यावेळेला रिलायन्स कंपनीतून सोन्याचा धूर वाहत होतं आणि त्या ठिकाणी कामगार सुखाने जगत होतात, मस्त गाड्या घेऊन फिरत होता. आज रिलायन्सची परिस्थिती बघितली तर जवळजवळ रिटायर व्हायला जर 25-30-50 कामगार राहिले असतील आणि बाकीचे कामगार भरले गेले ते बाहेरच्या भरलेले आहेत कॉन्ट्रॅक्ट मध्ये. लोकल माणसं फार कमी राहिले. हा युनियन मधला युनियन चालक चालवणाऱ्यांचा म्हणजे ज्यांचा उद्देश असतो त्यांचा तो फरक असतो. गणेश नाईक साहेबांनी जे केल्यानंतर बाकी पातळी बऱ्याचशा युनियन होत्या, आणि ते केल्यानंतर आमची युनियन दुसऱ्याकडे गेल्यानंतर त्या युनियनच्या नेत्यांनी काय केलं त्या युनियनचं हे आपल्या समोर आहे. गणेश नाईक साहेबांवर माझं परवा बोलणं झालं. नाईक साहेबांना मी रोजच जवळ असतो, दुपारच्या वेळी मी साहेबांबरोबर असतो. त्यांनी सांगितलं मी साहेब उद्या असं. नाईक साहेबांनी सांगितलं सुनील तुला आज व्यासपीठावर भाषण करायची वेळ मिळाली तर माझा निरोप सांग प्रशांतजींना की आमच्या श्रमिक सेनेचे आता जरी युनिट कमी असले तरी सुद्धा कामगार गणेश नाईक साहेबांना मानणार आहेत. म्हणजे जवळजवळ उरण आणि पनवेल भागात जे रिलायन्स पासून जयसिंग बँक बाकीच्या कंपन्या होत्या त्या युनियनचा झोनल सेक्रेटरी मी काम करत होतो, त्या कामगारांना आवर्जून फोन करून जेवढे माझ्याकडे कॉन्टॅक्ट असतील मी करेन आणि तुझ्या जेव्हा संबंधात असतील सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून आपल्याला प्रशांतजींना आणि महेश भालजी साहेबांना निवडून आणायचे त्याप्रमाणे प्रयत्न करायचे. एवढा बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी खऱ्या अर्थानं या भागाचा विकास केलाय. कामगारांचा, दलितांचा आणि शेवटच्या माणसाला, घटकाला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांसाठी ते अतिशय जोमाने
बाराही महीने 24 तास पायाला भिंगी लावून काम करतात असे कार्यसर्व आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांना या ठिकाणी आपण पाठिंबा देण्यासाठी आलेत। या ठिकाणी रिक्षाचालक टॅक्सीचालकांसाठी महाराष्ट्र शासनानी जो आपला महामंडळ स्थापन केला आहे त्या मंडळाचा आग्रह प्रशांतदादा ठाकूर आणि महेश वाल्दी साहेबांनी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्व कामगार या ठिकाणी येता या दिवसात आपण जोरदार काम केला पाहिजे आणि 100% मतदान झाला पाहिजे आणि विक्रम मतामध्ये आमदार प्रशांत ठाकूर साहेब विजयी झाले पाहिजे अशा प्रकारचा काम आपण येत्या दिवसात केला पाहिजे। आज आपण ज्या कार्यासाठी म्हणजेच आपल्या टॅक्सी आणि रिक्षा चालक मालकांच्या ज्या प्रश्न होते गंभीर प्रश्न होते आणि ते गंभीर प्रश्न नेहमीच सोडवण्यासाठी 2008 सालापासून प्रशांत शेट या रायगड जिल्हा विक्रम मिंडोर चालक मालक संघटनेला मदत करत आलेला आहे। आज अभ्यासू व्यक्तिमत्व समाजसेवेचं व्रत घेतलेलं आहे। ऋषितुल्य त्यांचे वडील म्हणजे रामशेट ऋषितुल्य वडिलांच्या पोटी जन्माला आलेला हा प्रशांत शेट ठाकूर हा नेहमीच नंदादीपासारखं समाजाचं कार्य करत आहे आणि कार्य करत असताना आपल्या गोर गरीब विक्रम मिंडोर चालक मालकांच्यासाठी रिक्षा चालकांसाठी तदोदित प्रयत्न करणारे आपले प्रशांत शेट ठाकूर यांना आपण सहकार्य करणं हे काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्र शासनाने प्रशांत शेट ठाकूर यांनी जे निर्णय घेतले आहेत ते आपल्याला पोषक आहेत। आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यामध्ये ते कटाक्षाने लक्ष देऊन आपल्याला ज्या पद्धतीने ह्यापुढे अगोदर मदत केली त्या पुढेही मदत करतील अशी अपेक्षा बाळगून यज्ञाते भोवती पर्जन्य गंगेत दिव्य पडती धन्य साष्टांग संस्काराची रीत मांगल्य माहुरीच्या वारीत आपण सगळेजण मांगल्याच्या ठिकाणी आलोत मांगल्याचं आपण प्रवासी दैवताना सेवा देण्याचं सत्कर्म करत आहोत। तशाच पद्धतीने प्रशांत शेटना ह्या वेळेला आपणच नाही तर आपल्या कुटुंबासहित आपल्या नातेवाईकांसहित आशीर्वाद रूपाने मतदान रूपाने आशीर्वाद द्यावेत हीच विनंती करून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद जय महाराष्ट्र। मित्रांनो राजकारण समोर आलेलं आहे इलेक्शन अगदी 20 तारखेला आहे आणि मग ताकाला जायचं आणि भांड्या लपवायचा हे आम्हाला शिकवलं नाही। मित्रांनो या निमित्ताने आपल्याला आव्हान करतो की सातत्याने गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या 15 वर्षापासून आपल्यासोबत हक्काचा माणूस उभा राहणारा जो माणूस आहे आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्यासाठी येणाऱ्या 15 ते 20 दिवस आपल्याला मेहनत घ्यायचे। कुठेही रात्री आरटीओचा फोन येऊ दे ट्रॅफिकवाल्यांचं तुम्हाला अडवणूक होते आपण हक्काने जेव्हा रवी नाईक साहेबांना फोन करता आणि रवी नाईक साहेब जेव्हा आरटीओंशी बोलता तेव्हा एक फोन फक्त बस असतो की बाबा तो आपल्यावर लावणारा दंड आणि आपल्यावर केलेली जी चुकीच्या पद्धतीने जी आपल्यावर जे अन्याय करतात ते आरटीओ अधिकाऱ्यांना एक फोन जातो आणि आपला रिक्षा चालक मालक तिथून निघून जातो। आता आपल्याला आवर्जाने सांगतो की अनेक मेलावे बघितले असतात आणि अनेक लोक चांगले म्हणजे अगदी व्यवस्थित परिस्थितीला असणारे लोक या मेलाव्यात असतात। आम्हाला या निमित्ताने आवर्जून आपल्याला सांगू इच्छितो की या समाजातला सर्वसामान्य घटक माझा खाकी वर्दीतला घटक आपल्या सोबत आहे आणि जेव्हा एखादा खाकी वर्दीतला एखादा सर्वसामान्य माणूस आपल्या सोबत असेल तेव्हा आपल्याला घाबरण्याची गरज नाही। 14 विजय हा निश्चित आहे परंतु रवी नाईकांनी जसं सांगितलं की आपण आमदारांचे नामदार व्हावेत आणि आम्हाला गर्व असू दे की ही संघटनेचा सल्लागार नामदार प्रशांत दादा ठाकूर आहेत ते आम्हाला या निमित्ताने गर्व असला पाहिजे। आता आपला स्टिकर या रिक्षा आणि टॅक्सीवर लावला जातो मी आवर्जून या निमित्ताने सांगतो की जेव्हा रेल्वे स्टेशन मधून आमचा रिक्षा चालक जेव्हा घेऊन येतो एखाद्या प्रवाशांना किंवा एखाद्या भगिनीला येतो तेव्हा आमदार प्रशांत दादा साहेबांचा लागलेला स्टिकरच काफी आहे। त्या भगिनीला माहिती असते की हा रिक्षा चालक जो आहे तो मला माझ्या घरापर्यंत मला माझ्या ठिकाणापर्यंत अगदी व्यवस्थितपणे पोहोचेल हेच आदर्श तुमच्या निमित्ताने आपल्याला सांगतो।